आनंद कंद भगवान पंडरीनाथ भगवती माता रुक्मिणी श्री राम भक्त हनुमान जी परम आदरणीय प्रातस्मरणीय शांति ब्रह्म भगवान बाबा परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ति भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण बोलूया. काल आपली सातव्या अध्यायाची सांगता झालेली आहे. सातव्या अध्यायाच्या शेवटी शेवटी साधी भूतादी देव मा साधी यज्ञांचे विदुः प्रयाण काले विजमान ते विदुर्वृत्तचेतस. हा जो विषय भगवान त्या ठिकाणी सांगतायत त्यामुळं ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत अधियज्ञ अध्यात्म हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत अधिदैव वगैरे हे सगळं जाणण्याची लालसा अर्जुनाच्या अंतकरणामध्ये जागृत झालेली. आणि आता लवकरात लवकर मला तुम्ही त्या सांगा अशा प्रकारची तीव्र लालसा, म्हणजे तीव्र मुमुक्षुत्व ज्याला म्हणतात, एखादी गोष्टीची तीव्र लालसा अंतकरणामध्ये निर्माण झाली म्हणजे सांगणाऱ्यांचा सुद्धा उत्साह काही आगळा वेगळाच असतो. सांगितलं परमात्मन मला लवकरात लवकर हे सांगा म्हणून तेच प्रश्न या आठव्या अध्यायामध्ये अर्जुनानं विचारलेले. अधिदैवत कवन असे हे उघडमी परीक्षे ऐसे बोला.
अधिभूत कशाला म्हणावं, अधिदैवत काय आहे, आणि मला असं उघड उघड कळेल अशा भाषेत सांगा. जसं आपण त्या ठिकाणी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर शास्त्रीय भाषा वगैरे असतात, पारिभाषिक शब्द असतात, तर ते सगळे नेहमी कोणाच्या कानावरून गेलेले असतात. त्यामुळं मग ऐकणाऱ्या माणसाला असं वाटतं की बा चालू द्या काय करणार. बरेच लोक मग कधी कधी म्हणतात असं की डोक्यावरून गेलं असे म्हणतात. पण ते पारिभाषिक शब्द जरी असले तरी त्याचा अर्थ कळाल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे काय आहे, अधिभूत अधिदैवत वगैरे काय आहे. तसं कळण्यासाठी फारसं ते अवघड नाही. अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन, हे मधु नावाच्या दैत्याला मारणारे मधुसूदन भगवान मला त्या ठिकाणी अधियज्ञ काय आहे ते सांगा, आणि प्रयाण कालाच्या वेळेला हा जो योगी पुरुष आहे त्याचा देह ठेवण्याचा जो प्रकार आहे तो आम्हाला सांगा, की अंतकाळाच्या वेळेला तुम्हाला यथार्थ रीतीनं जाणून आणि जो आपलं शरीर ठेवतो अंतकाळ गोड होणं हे फार महत्त्वाचं. एखाद्या वेळेला मनुष्याचा अंतकाळाला कधी कधी असे प्रसंग येऊन जातात की आपल्यालाही वाटेल हे कसं काय झालं. एवढा तो वाली होता मानत, इतका त्रास दिला त्या सुग्रीवाला, पण काय त्याच्या पूर्वपुण्यही असेल, काय त्याचा पुण्य ठेवा असेल की भगवान प्रभू रामचंद्र समोर जाऊन उभे, त्याच्या अंतकाळाला समोर जाऊन उभे राहिले, त्याच्याशी संभाषण झालं. काय त्याचं भाग्य असेल की प्रत्यक्ष परमात्मा त्याशी बोलत होता आणि तोही भगवंताशी बोलू लागला. त्यानंतर सुरुवातीला तर खूप आनंद झाला त्याला भगवंताला बघून. म्हणून रामचरित मानसमध्ये असं आलेलं आहे की हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं प्रभूला बघून. पण मुखातून थोडे कठोर शब्द काढले की मला मारण्याचं काय कारण, मै मैरी सुग्रीव पियारा आवघन कवन नाथ मै मारा. तुमचं प्रीत काय आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी गीता वाचली नाही का, असं तो सुग्रीव म्हणू लागला. गीतेमध्ये मला सगळं माहिती आहे म्हणजे समूहम सर्व भूतेषु नमे पेशस्ति न प्रिय, तुमचा असा स्वभाव की तुम्हाला सगळे प्राणी मात्र सारखे आहेत. मग सुग्रीवाला प्रेम करताना माझ्यावर त्या ठिकाणी असं केलं का मारलं, मै बैरी सुग्रीव पियाला, काय माझ्याकडून तुमचं काय चुकवलं होतं, म्हणले मी काय तुमचा अपराध केला होता, मला का मारलं, असं द्यायला वालीनं सांगितलं. त्याला भगवान होऊन लागले, अरे तू मोठा पापी आहे, पाप्याचे पाप्याला जिवंत ठेवण्यासाठीच त्या ठिकाणी आम्ही आलेलो नाही, पाप्याला मारायलाच आलेलो. दुर्जनाशी संहारी, तुझ्या ठिकाणी पाप घडलेलं आहे, तुला कसं काय आम्ही जिवंत ठेवणार. काय पाप घडलं म्हणजे, काय पाप घडलं म्हणजे अनुज वधू भगिनी सुतनारी सुनुसठ कन्या समये चारी इनही कुदृष्टी बिलोकई जोई ताही पदे कशु पाप नव्हे. अनुज वधू म्हणजे आपल्या भावाची बायको, बहीण, भगिनी म्हणजे बहीण, सुतनारी म्हणजे मुलाची सुनबाई आता सुतनारी म्हणजे, आणि कन्या, या चार स्त्रिया ज्या आहेत त्या समान असतात, आणि त्यांच्याकडे जो कोणी कुदृष्टीला बघत असेल तर त्याचा वधच करायला पाहिजे. आणि या सुख वालीनं सुग्रीवाची बायको हिसकावून घेतली होती, ती रुमा ती हिसकावून घेतली होती, म्हणून भगवान त्याला अशा पद्धतीनं बोलू लागले. आणि नंतर मग पुष्कळचा मोठा संवाद आहे, वाली पण हसू लागले, भगवान पापी पापी म्हणू लागले ना, तर वाली हसू लागले, म्हणले अरे हसायला काय झालं, म्हणजे हसू नये तर काय करू सांगा, हसण्यासारखी गोष्ट आहे म्हणून हसतो म्हणे. प्रभू अजवू मय पापी अंतकाल गरीत गती तोरी, त्याच्यामुळे मला हसू येतं म्हणून. अंतकाळाच्या वेळेला तुम्ही स्वतः माझ्याशी बोलताय, माझ्या समोर येऊन उभा राहिलेले आहे, तर मला तुम्ही पापी पापी म्हणता तर मी अशी दौंडी देईल की कोणीही देवाचं दर्शन घेऊ नये. कारण भगवंताचं दर्शन होऊन सुद्धा पाप शिल्लक राहत असलं तर काय त्या दर्शनाला महत्त्व.
आणि तुम्ही स्वतःच सांगतात ना की सनमुख होई जीव मोही जवई जन्म कोटी आग नाश इतमई. माझ्यासमोर जो जीवात्मा येईल त्याचे कोट्यावधी जन्माचे पाप भस्म होऊन जातात आणि तुम्ही मला पापी पापी म्हणता. त्यावेळेला भगवान खरोखर स्वतः हसू लागले म्हणले मुक्त तर फार जबरदस्त आहे, फार जबरदस्त. आणि मग वाली म्हणतात प्रभू काय त्या भेकट सुग्रीवाची तुम्ही मैत्री केली, मला जर तुम्ही सांगितलं असतं ना तर रावणाची शेंडी धरून झालं असतं असं उचलून त्याची जी लंका आहे ना तिथून असं हात घालून इकडे टाकून दिली असते इकडे समुद्राच्या इकडे. राक्षस आणि भिक्षस काही समजत नाही मला आणि असं असं आणलं असतं म्हणजे रावण. परमात्मा म्हणतात बाबा तू जर एवढा शक्तिमान आहे तो अचल करो तो राखो प्राण, अचल करो तो राखो प्राण. अजून काही वेळ गेली नाही मी तुम्हाला तुला पुन्हा पूर्ववत तसं करतो तसं करतो. त्यावेळेला वालीनं सांगितलं देवाने मी इतका त्या ठिकाणी भोळा भोळा नाही आहे पूर्ववत होण्यासाठी. जनम जनम जाणणं आणि देहाच्या क्लेशाला विसरणं ह्या सगळ्या गोष्टी महत्भाग्यानं महत्पुण्यानं हे सगळं घडत असतं. म्हणून तो सातवा प्रश्न आहे की प्रयाण काले जे कथम नेयोसी नेतात्मभिही. प्रयाण कालाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर जवळजवळ सर्व आठवा अध्याय शेवटच्या प्रश्नावरच त्याच्या उत्तरामध्ये पूर्ण आठवा अध्याय. हे सुरुवातीचे जे प्रश्न आहेत की देवा सांगा कवण ते ब्रह्म कायसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणे ते अधिभूत ते कैसे यथा अधिदैवत ते कवण असे ते उघड मी परिचयाशे बोला देवा अधियज्ञ तो काही कवण पाहिये ते हे अनुमान अशी काही दिसे न भरे. अधियज्ञ कशा पद्धतीनं असतो या देहामध्ये मला काही अनुमान प्रमाणानं हे काही कळायला तयार नाही तुम्ही मला सांगा. आणि नियता अंतकरणी तू जाणील जशी देह प्रयाणी ते कैसे नेशाळ पाणी परिसवा माती. प्रयाण काळाच्या वेळेला तुमची त्या ठिकाणी यथार्थ ज्ञान होणं देह ठेवायच्या वेळेला त्यावेळेची जी अवस्था आहे ती कशी असली पाहिजे महात्मा पुरुषाची कशी असते हे सगळं मला तुम्ही सांगा. देखा धवळारी चिंता म्हणे जा जरी पहुडला होय दैवाचा तरी ओसंत आई बोलत आहे याचा सोपरवती ज्ञानोबा राय सांगतायत की जो मनुष्य चिंतामणीच्या बंगल्यात झोपलेला आहे तिथे झोपलेला आहे तर त्याच्या बरळण्याला सुद्धा किंमत येऊन जाते. ते काही जरी बोललं तर चिंतामणी काय करणार आहे त्याची गोष्ट पूर्ण करून देणार आहे. तसं अर्जुन हा चिंतामणीच्या बंगल्यात आहे ना. अर्जुन किती भाग्यवान आहे त्या काही काही गोष्टी ज्या आवडे मनोरथ पूर्ण करणाऱ्या गोष्टी शब्द काढायच्या अगोदर भगवान त्या ठिकाणी म्हणायचे आणि तुझ्या मनात काय ते मी जाणले आणि ऐक म्हणले तुला याचं उत्तर पाहिजे ना हे तुला ऐकण्याची इच्छा आहे ना परी येशे गा बरवे जे कुशील येतो किरीटी कामधेनूचा पाळा
वरी कल्पतरुच आहे मानदोडा म्हणून मनोरथसिद्धीची आचाळा तो नवलन हा जो किरीटी म्हणजे अर्जुन अर्जुन हा ना कामधेनूचा वासू आहे कामधेनूचा वासू आहे त्याला काय कमी अर्जुनाला कुणाच्या सान्निध्यामध्ये हे तर बघावं लागेल की नाही असं असतं मग मी एकदा सुरुवातीलाच कीर्तन केलं होतं तर तिथे लोक म्हणायला लागले पहिलंच कीर्तन तर छान बोलले छान बोलले असं बोलू लागले ते एक जण म्हणला तो म्हणला त्याला काय सिंहाचं पिल्लू आहे लोक म्हणतो त्याला काय शिकवा थोडं लागतं म्हणले कोणा त्याला काय गरज आहे म्हणले शिकवायची वगैरे अशा प्रकारचे लोक बोलतात म्हणजे परंपरेनं किंवा वडील एक चांगले कीर्तनकार असल्यामुळं मुलाला काय मोठी अवघड गोष्ट आहे अशा पद्धतीनं हे बोलल्या जातं त्याप्रमाणे हा जो अर्जुन आहे हा प्रत्यक्ष कामधेनूचाच वासू आहे कामधेनूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांडवळ एक तर कामधेनूचं वासू आहे आणि त्या वासरं कल्पतरूचं मांडव लावलं त्या वासराला काही त्रास होणं म्हणजे मांडव पाहिजे की नाही काही काही छप्पर तर तो कल्पतरूचा मांडव आहे म्हणू आणि मनोरथ सिद्धीच्या पाळातून मग त्याच्या मनोरथ पूर्ण होणार नाही हे काही बोलायची गोष्ट आहे का सांगा अर्जुनाचे सगळे मनोरथ पूर्ण होणारच याच्यात काही वाद आहे का भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगोदरच खूप दयार्थ माऊली सांगतायत कृष्ण श्रीकृष्ण गोपोनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेश करी तो कैशा परीने पवे भगवान श्रीकृष्ण परमात्मा रागवून जरी त्यांनी एखाद्याला मारलं तरी त्याला त्या ठिकाणी परब्रह्माची प्राप्ती होती त्याला मोक्षाची प्राप्ती होती पुतणीला मारलं की नाही भगवंताने सांग विष पाजायला मारलं पण तिला सुद्धा तू असंकाधिकाची माने सायुज्य सौरसुद्धी झाला पुतणे जे विषाचे निस्तन पाणी मारलं भगवंतानं मारलं तरी तिचं कल्याण झालं शिशुपालाला भगवंतानं शिरच्छेद केला तरी शिशुपालाचं कल्याण झालं आणि शिशुपालानं काही फार मोठं दिलं होतं का भगवंताला भर सभेमध्ये मोजून शेलक्या 100 शिव्या दिल्या शेलक्या मुद्दाम शब्द वापरतो आणि शिव्या आणि शेलक्या याचं फरक असे शिव्या दिल्या होतं इतका बोलला होता तो भर सभेमध्ये अहो दोन माणसात माणसाला अपमान झालेला सण होत नव्हतो केळीच्या सालपटरून जरी पडून पडलं माणूस घसरून तर आधी कोण पाहिलं हे बघत असतो किती लागलं नंतर पण कोणी आपलं पाय आपलं पाहिलं तर अपमानाला फार माणसं भेटतात मी विनोदानं सांगत असतो की नवरा बायको दोघेही नाकानं चपटे होते असे चपटे नाक होते पण त्या नवऱ्याला मोठी वाईट खोड होती कोणी बघत नव्हतं कोणी आलं काय त्या बायकोला चपटे म्हणून थाक मला तिला अपमान वाटायचा की हे पण चपटे आणि मला का बरं असं करतात पण ठीक आहे घरातल्या घरातल्या सोडून पण पाहुण्या लावण्यासमोर तरी ध्यान ठेवायला पाहिजे की दोन पाहुणे आले जेवायला बसले आणि सगळं वाढ झाली तूप वाढायचं शिल्लक राहिलं तर लगेच ते चपटे तुपात तोंडातून निघाल्यावर तिला राग आला मग ती म्हणली आता एवढ्या दोन पाहुण्यासमोर यांचा अपमानच कर ती रागा रागा त्यांनी म्हटली म्हणले तुम्ही तिला म्हणायचं तुम्ही नाही का चपटे म्हणून ती मोठ्याने म्हणले तुम्ही तो म्हणा मी नंतर जेव मला काही घाईन लक्षात आलं असं तुमच्या म्हणजे माणसाला अपमान सहन होत चार माणसांसमोर कोणाला अपमान सहन होत नाही एवढ्या राजसूय यज्ञामध्ये भर एवढे मोठे मोठ्या लोकांसमोर राजा महाराजासमोर आणि शिशुपाल किती बोलला फक्त विषय काढायचा उशीर होता की या ठिकाणी अग्रपूजेचा मान कृष्णाला द्यायचा उशीर एवढा विषय काढायचा उशीर की त्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली ताण करून उठला तो शिशुपाल काय म्हणले याचा अधिकार पाहिला म्हणले गवळ्याच्या पोराचा असं म्हणतो बरं याच्या बापाचा जरी पत्ता आहे एवढे भरसभे म्हणजे एक म्हणती नंदाचा एक म्हणती वसुदेवाचा ठावची नाही बापाचा आकुळी साचा कृष्ण त्याच्या कुळाचा पत्ता नाही कुळवान नाही काही नाही काही नाही गवळ्याचं त्याच्या बाबाचा पत्ता नाही कोणी वसुदेवाचं म्हणतंय कोणी नंदाचं म्हणतंय अशा प्रकारे ठावची नाही बाबाचा आकुळी साचा कृष्ण केशी आमारीला तट्टू बैल मारेला अरिष्टू एवढी तुके यासाठी वीरबाटू केवीस वटू म्हणावा एक त्या टट्ट्याला मारलं नाही एका घड्याला मारलं नाही तर मोठा पराक्रमी लागून गेला का असं कवंध आणि कुळगोत्र असं म्हणा काय कुळगोत्र माहीत नाही कृष्ण नव्हे स्वतंत्र भक्त परतंत्र सदाचा काय स्तुती होती कसं होतं पण
हे जे बोलत होता की याच्या बापाचा पत्ता नाही, अरे हात सगळ्याचा बाप आहे, याचं काय बापाचा पत्ता काढला? आता ती स्तुती होती का काय होती काय म्हणतो असा तो बोल लागतो. हो भगवंता ऐकून घेतलं, त्याच्या आईला शब्द दिला होता 100 अपराध होईपर्यंत मी त्याला काहीही करणार. पण त्यानं ज्याला बॉन्डरी सोडून दिली, 100 पुढे 101 भगवंतानं लगेच सुदर्शन चक्र काढलं, मारलं त्याला फेकून त्याचा शिरच्छेद झाला. पण त्याची जी प्राणज्योत निघाली ती प्रत्येक सगळ्यांनी महात्मा पुरुषांनी तिथं बघितली, ती भगवंतानं आपल्यामध्ये मिळून घेतली. ऐसा अपराध या शिशुपाळा आपण पे ठाऊ दिधला गोपाळा, उत्तांचरणाच्या बाळा काय द्रौपदीचा, असं 11 अध्यायामध्ये आलेली होवी. म्हणून भगवान कोपून जरी एखाद्याला परमात्मा मारतो, कंसाच्या झिंजा धरून खाली पाडलं पण त्याला मोक्ष दिलं, हे लक्षात. मग आता क्रोध करून जर एखाद्याला मारलं तर त्याचं कल्याण होतं, तर त्याच्या कृपा भगवान करतात, तो किती मोठा असेल. थोडा हनुमान प्रमाण त्याला लावतात की नाही, काही हनुमान प्रमाणानं विचार करा ना की बाबा हा किती मोठा असेल, हे विचार करावा लागतो. आमचे भाऊ नेहमी सांगायचे की एक अत्तर विकणारा आला राजधानीमध्ये, तर राजाचा जो प्रधान होता त्या प्रधानाला तो भेटला, म्हणजे मी असं असं भारीतला अत्तर आणलेलं आहे, फार महागा मोलाचं आहे, 4000 रुपये तोळा आहे, जुन्या काळाची गोष्ट. किती म्हणजे तुझ्याकडे? म्हणजे 2 तोळे. तर त्या प्रधानानं ते 2 तोळे घेऊन टाकलं आणि त्याला सांगितलं पुढच्या वेळेला अजून 2-3 तोळे घेऊन येतो. ती गोष्ट जशी राजाला कळाली, राजाला फार राजाला भयंकर राहिला. म्हणजे माझ्या पुढे चालला म्हणल्या इतकं महागडा घ्यायचं काय करणं, इकडं इतकं महागडं अत्तर घ्यायचं काय करत होतो राजा रागावला. आणि मग राजा रागावला बोलायला, त्यावेळेला प्रधानांशी म्हणजे महाराज थोडे शांती दिला, अहो तो जो अत्तर विकणारा आहे तो देशोदेशी फिरणारा आहे, तो उद्या दुसऱ्या देशाला जायचा, तो काय म्हणेल? त्या प्रधानानं जर ती खरेदी केली तर राजा किती मोठा असतो, ऐकते ना, राजा किती मोठा असत, असं तुमचं वैभव वाढेल की नाही? त्यावेळेला मग राजाच्या डोक्यात असं का, म्हणजे असं एक विषय आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही थोडा अनुमान लावा की भगवान जर रागावत आहे तर त्या जीवाचं कल्याण होतं, तर भगवंतानं ज्या अर्जुनावर कृपा केलेली आहे तो अर्जुन किती भाग्यवान असेल. या मा कृपेनं उपदेश करी तो कैशा परीनं पवेल, जे कृष्ण जे होई जे आपण ते कृष्ण होय आपले अंतकरण, मग संकल्पाचे अंगण ओळखती सिद्धी. ज्यानं अशा पद्धतीनं भगवत सेवा करून प्रभूला यथार्थ रीतीनं जाणून अधिभूत अधियज्ञ अधिदैव अध्यात्म कर्म ब्रह्म सगळ्याला यथार्थ रीतीनं जाणून ज्यानं आपलं ध्येय साधलेलं आहे तो कृष्णरूपच होतो ना. आणि कृष्णरूप जो झालेला आहे ना त्याच्या अंगणामध्ये रिद्धी सिद्धी पाणी म्हणतात, सगळं त्याला मिळून जातं. संकल्पाचे अंगण ओळखती सिद्धी, कारण त्याचं जीवनच कृष्णरूप झालेलं आहे, तो स्वतःच ब्रह्मरूप झालेला आहे. अशा पद्धतीचं ज्याचं जीवन आहे, मग ते भक्तियोगातून कर्मयोगातून ज्ञानयोगातून कोणत्याही योगानं अष्टांगयोगातून का होईना, पण असं जीवन झालं पाहिजे, प्रभुमय जीवन झालं पाहिजे, तर त्याच्या अंगणामध्ये रिद्धी सिद्धी पाणी भरतात. परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीचे अधिनिसिंह म्हणून नितयाचे काम सदा सफळ, असं हे भगवंताचं प्रेम निश्चित रीतीनं अर्जुनाला प्राप्त झालं, एवढा तो अर्जुन भाग्यवान होता. म्हणून त्याचं सगळं काम सफळ 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 झालं. मोठा भाग्यवान हा अर्जुन आहे. या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे कुसते होईल जाणून आहे ते ओगरूनी ठेवले. म्हणून भगवंतानं अनंतानं त्याचं मनोगत जाणून अगोदरच ताटामध्ये या सगळ्या गोष्टी वाढून ठेवल्या होत्या. अर्जुनावर अत्यंत प्रेम असल्यामुळं हे सगळं भगवान सांगण्याकरता उद्युक्त झाले होते. ज्ञानोपायाने ह्या गोष्टी काही दृष्टांतानं पटवून दिल्या होत्या. जे अपत्य थानी उनी निघे तयाची भुकते मातेशीचे लागे, एरिते शब्दे काय सांगे मग स्तन्य दे. छोटंसं बालक आहे 2-3 महिन्याचं आणि त्याला आई स्तनपान करावते, त्याचं पोट भरलं की ती आई त्याला ती बाजूला घेऊन कुठेतरी झोपवत असते, कुठेतरी एखादी खेळणी देऊन आजूबाजूला त्या ठिकाणी लक्ष देत असते. मग 1 घंटा किंवा 1-1.5 घंटा झाला
की आईला त्याची भूक लागते का त्या तो आईला म्हणत असतो मला परत द्यायचं म्हणून सांगा बरं आईला त्याची काय लागत असते भूक लागत असते माझं बाळ उपाशी झालं असेल त्याला भूक लागली असेल असं ते असतं इथं तो दृष्टांत किती सुंदर आहे जे अपत्य थानी उनिने घे तयाची भूक ते मातेशी चलावी त्या लेकराची भूक आईला लागते ना आई होऊन त्याला नाही तर त्याला बोलताच येत नाही ना तो थोडं म्हणतो की मला प्यायचं का मला त्यात भूक लागलेली त्याला काही बोलताच येत नाही आईच त्याला जसं कनवळ्यानं घेते एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य दे एरी तो काही शब्दांना थोडंच बोलतो तरी पण ही तिल त्याला जाऊन पुन्हा स्तनपान करवते त्याप्रमाणे भगवंताचं अर्जुनाचं नातं भगवंताचं आणि अर्जुनाचं नातं होतं की परमात्मा त्या ठिकाणी लावून या त्याने अशा प्रकारचे एक प्रमाणपणे आम्हा भाविकांची जाती जो अभंग त्याच्यातलं प्रमाण आहे आम्हा भाविकांची जाती एकविधजी श्रीपती अलंकार युक्ती सर्व शक्तीची ना जाणे माऊली त्या खुणा शोपजोने दे मना शांत होणे स्तना लावी अहो कृपा परमात्मा त्या ठिकाणी अर्जुनावर एवढं प्रेम करतायत ज्याप्रमाणे ती आई आपल्या लेकरावर प्रेम करते म्हणून कृपाळ वा गुरुची आठाई हे नवल नव हे काही परी ते असो ऐका काही ते देव बोलते झाले जे सद्गुरु कृपाळू आहेत ना त्यांचं असंच शिष्यावर प्रेम असतं कसं आईचं जसं छोट्या दाण्या लेकरावर असतं तसंच त्या शिष्यावर प्रेम असतं ही असायलाच पाहिजे अशीच गोष्ट ती असते ही काही फार नवलाची गोष्ट नाही कारण ते शिष्य त्याला अनन्य झालेले असतात सद्गुरूला अनन्य झालेले असतात म्हणून सद्गुरूंचं सुद्धा तेवढं प्रेम असतं आणि ते होऊन त्यांचं मनोगत जाणून काही गोष्टी देऊन टाकतात त्यांच्या मनातला भाव ते ओळखून घेतात की तुम्हाला हे पाहिजे चला घ्या पण ते असं ऐका काही जे देव बोलते झाले म्हणून या ठिकाणी ज्ञानोपाय सांगतात की आता भगवान काय सांगताय ते तुम्ही ऐका किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम भोक्त मधिदैवं मुच्यते अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथम ज्ञेयो नेतात्मभिः भगवान उत्तर द्यायला प्रारंभ करतायत की हे अर्जुना अक्षरम ब्रह्म परम स्वभावो ध्यात्ममुच्यते भूतभावो भव करो विसर्ग कर्म संहित भगवान म्हणतायत न क्षरणारे ते नित्य निरतिशय ते ब्रह्म आहे जे त्या ठिकाणी नष्ट होत नाही त्याचंच या ठिकाणी वास्तव्य आहे संपूर्ण प्रलय झाला तरी जे राहत असतं तेच ब्रह्म आहे ते अविकारी आहे अलिप्त आहे अशा प्रकारचं ते आहे भगवान म्हणतात त्याला ब्रह्म म्हणतात आणि देहादी आकारात असूनही उत्पत्ती नाशरहित जो प्रत्येकात्म भाव आहे त्याला अध्यात्म असं म्हणतात या देहादी आकारामध्ये असून सुद्धा जो उत्पत्ती विनाशाच्या त्याच्यामध्ये सापडलेला नाही अशा प्रकारचा जो आहे त्याला त्या ठिकाणी अज्ञाला अध्यात्म अशा प्रकारे म्हणतात आणि पंचमहाभूती आणि भौतिक पदार्थ यांची उत्पत्ती आणि वृद्धी करणारा जो व्यापार आहे ना त्याला कर्म असं म्हणतात तीन गोष्टी सांगून दिल्या ब्रह्म कशाला म्हणायचं अध्यात्म कशाला म्हणायचं आणि कर्म कशाला म्हणायचं एकेका वाक्यामध्ये याचं सगळं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला मी ते सगळं एका लाईनीत सांगतो म्हणजे तुम्हाला आणखी थोडासा प्रकाश पडेल प्रातस्मरणीय कंधारकर महाराजांनी त्या प्रत्येक शब्दाची थोडक्यामध्ये माहिती दिली म्हणजे थोडक्यात सांगितलेलं बरं असतं नाही तर कधी कधी होतं खूप सांगायचं लक्षात द्यायचं नेमकं हे कशाचं होतं हे महाराज ब्रह्माबद्दल बोलत होते का अध्यात्माबद्दल बोलत होते
म्हणून थोडक्यात थोडक्यामध्ये सांगतो, जे सूक्ष्म व्यापक आणि जगात असून नष्ट होत नाही त्याला ब्रह्म म्हणतात. लक्षात आलं? परत एकदा, जे सूक्ष्म आहे, व्यापक आहे आणि जगात असून सुद्धा जे नष्ट होत नाही त्याला ब्रह्म म्हणतात. असं आपण खून काट बांधून ठेवून द्यायला, कारण ते विषय पुन्हा हाताळले गेले मग पुन्हा पुन्हा काय गडबड होता का म्हणून. म्हणून मुद्दा मी महाराजांनी लिहिलं ते शब्द शाह तुम्हाला सांगते. आता नंबर दोन, जो देहाच्या उत्पत्ती नाशामुळे उत्पन्न नष्ट होत नाही असा देहातील कूटस्थ साक्षी आत्मा अध्यात्म आहे. हे आत्मचैतन्य जे आहे की या ठिकाणी देहाच्या नाशानं त्याचा नाश होत नाही म्हणून तर म्हटले ना का याचा नाश होत नाही, हे अविनाशी अशा प्रकारचं ते तत्व आहे त्याला अध्यात्म म्हणायचं. तेच ज्ञान या जीवनामध्ये मिळवायचं आपल्याला. हे जे अध्यात्म ज्ञान म्हणजे त्याचंच ज्ञान मिळवण्यासाठी या सगळ्या प्रकारच्या साधना आहेत. नंतर कुठल्याही प्रकारच्या साधनेची पण गरज राहत हे जर प्राप्त झालं तर तृप्ती झाली आजशी साधने सरती अपयशी. हे दुसऱ्याचं सांगितलं. आता बघा, असंग अव्यक्त ब्रह्माचे ठिकाणी जगदाकार उत्पन्न होण्याचा जो व्यापार तेच कर्म होय. हा असंग असलेला ब्रह्म आहे परंतु एकोहम बहुश्याम संकल्प स्फुरतो. नंतर भगवान त्या ठिकाणी जगत उत्पत्तीला प्रारंभ होतो. सुरुवातीला ज्याची नाभिकमळी ब्रह्मचतुरानन, त्या भगवंताच्या नाभिकमळामध्ये ब्रह्मदेव निर्माण होतात. ब्रह्मदेव सुस्त होऊन जातात, त्यांना काही कळत नाही काय करावं. कमळाच्या वर येऊन बसतात, काही काय करावं काही नाही सुचत नाही, आतमध्ये जातात. मग तिथे तप करतात, तप केल्यानंतर परत येतात. अनंतर सृष्टीची सगळी काय होते, रचना होते. अशा प्रकारचं जे आहे ते त्या ठिकाणी जगात आकार निर्माण होणं हा व्यापार, याला कर्म म्हणतात. नंबर चार, उत्पत्ती विनाशमान भौतिक शरीर अधिभूत आहे. हे भौतिक शरीर जे आपण हे शरीर दिसतं नसतं. किती लोक गेले आपल्या अगोदरचे बाप आजे पंजे पडपंजे खापरपंजे गेले, पुन्हा बी आले असते तू पण म्हणजे आपले तर आले असते कोण. बरेच लोक म्हणतात ना आज आला आहे, कोणी म्हणतं मामी चाली, कोणी म्हणतं काकी चाली, काही थोडंफार लक्षणं असतं त्यांच्याकडं, थोडं दिसतं माणसाला वाटतं आलंय बरं का पूर्वज, कसं काय त्याला पुन्हा हेच घर दिसलं का येते. काही लोक मागच्या जन्माच्या गोष्टी पण करतात. कसं काय आपण मानव कसं काय नाही पुनर्जन्म सांगतो, काही काही लोक सांगतात सुद्धा. कुठेतरी मागे मी बातमीसुद्धा वाचली होती की तो सांगत होता की इथे इथे अमुक इस्टेट येते माझी, ते असं सांगत होतं. तिथे जाऊन बघितलं तर बरोबर 12 एकरच होते, ही माझी शेती असू शकतो. म्हणून हे जे सगळं आहे हे उत्पत्ती विनाश हे जे चाललेलं आहे या ठिकाणी, तर उत्पत्ती विनाशवान भौतिक शरीर हे सगळं अधिभूत आहे. हे ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूतसुद्धा उत्पत्ती विनाश होणारे आहेत, दिसतात नाचतात राहतात जातात अशा प्रकारचं जे आहे त्याला अधिभूत म्हणतात. पाच नंबर, जो देहात कर्ता भोक्ता द्रष्टा या स्वरूपात आहे, जो वस्तुत परमात्माच पण अहंकार व अज्ञान या कार्यकारणात्मक उपाधीमुळे परिच्छिन्न झाला आहे त्याला जीव असं आपण म्हणतो. तो आधी दैव, तो तसा जीव पण अहंकार धारण केला त्यानं, जीव नसून तो परमात्माच आहे. कारण परमात्म्याचीच ती शक्ती आहे, परमात्माच आहे त्याची शक्ती म्हणण्यापेक्षा. जीव ब्रह्मैव नापरः, पण या जीवानं अज्ञानामुळं अहंकारामुळं या सगळ्या या अधिभूत गोष्टीला स्वतःचं मानलं, धर माझं अमुक माझं तमुक माझं, त्याला हे कळत नाही की मी देव आहे मी परमात्मा हे त्या जीवात्म्याला कळायला तयार नाही. अज्ञानामुळं तो सगळा याच्यातच बुचकाळून गेलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी त्या जीवालाच काय म्हणायचं, अधिदैव. सहा नंबर, देहभावाचा नाश करणारा जो साधन प्रयोग त्याला अधियज्ञ म्हणतात. आपण जी साधना करत असतो
त्या साधनेच्या द्वारे आपला सगळा देहंकार ज्याच्यानं संपून जातो तो खरा अधियज्ञ आहे, म्हणजे तो विष्णू परमात्म्याला जाणणं आहे, भगवंताला जाणणं आहे, त्याला अधियज्ञ म्हणतात. की या सगळ्या गोष्टी, या सगळ्या उपाधीचा नाश झाला पाहिजे. आणि हे सगळं ह्या सहा प्रश्नांचे उत्तर असे थोडक्यात दिले. अनुप्रयाण कालाकाली निश्नियत चित्तपुरुषाकडून तो कसा जाणला जातोस, या प्रश्नाचे सामान्य उत्तर भगवान असे देतात की अधियज्ञ म्हणजे देहभावाचा नाश करण्याचा प्रयोग ज्याने जसा केला असेल त्याप्रमाणे त्याची प्रयाण कालात अवस्था होते. प्रयाण काल आता या ठिकाणी हे जे अधियज्ञ आहे म्हणजे विष्णू परमात्मा रोम रोमामध्ये तो परमात्मा आहे असं जर त्या ठिकाणी त्याचं निश्चित ज्ञान झालेलं असलं तर निश्चित रीतीनं त्या प्रयाण कालाच्या वेळेला त्याची देहाशक्ती बाजूला होईल, तो परमात्मा रूप होऊन जाईल. पण जर त्यांना अशा पद्धतीनं नाही जाणलं आणि या सगळ्या पंचभूताच्या या सगळ्याच्यामध्ये जर गुतून गेला तर फसली गाडी फसली चालले पुन्हा चौऱ्याऐंशी चक्रामध्ये पुन्हा फसून गेले. असं थोडक्यात तुम्हाला एकेका वाक्यातले जे भाग सांगितले पुन्हा आपण ओविच्याद्वारे काय आहे ते भगवान काय सांगतात ते बघू. मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे कोंदले असतन खिरे कवणे काय. आता पुन्हा आपण बघायचं काय तीन तत् ब्रह्म परत पर त्याला रट्टी फायन पिष्ट पिशन्याय शास्त्रामध्ये पिष्ट पिशन्याय काही गोष्टी जर अवघड असल्या ना तर त्याला परत 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 सांगाव्या लागतात. जसं लहान बालकांना शिकवताना खूप वेळेला परत परत बोलावं लागतं त्या शिक्षकाला करे कमळाचा ते काहीतरी दुसरं दुःख काढून बसतो. अरे इकडून एक गाठ द्यायची अशी एक गाठ ते मग इकडची काढत इकडची नाही काढीत असं होत राहत. मग बऱ्याच वेळेला चालतं ते करे कमळाचा अशा प्रकारे सांगायचा. मग ते त्याला पिष्ट पिशन परत 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 तेच 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 असं सांगता सांगता ते माणसं पक्क होऊन जात. म्हणून ते आता आपण तुम्हाला एकेका वाक्यात सांगितलं, आता पुन्हा तीच गोष्ट सांगायची ब्रह्म म्हणजे काय. मग म्हणितले सर्वेश्वरे सर्वेश्वर असलेला तो भगवान सगळ्या देवाचा देव सर्वेश्वर म्हणजे सर्व देवांचा तो हा देवांचाही देव ते जे आकारी ये खोकरे कोंदले असतन खिरे कवणे काय. बाबा या संपूर्ण ब्रह्मांडाच्या या याच्यामध्ये जो व्यापक आहे पण कोणत्याही वेळेला त्या ठिकाणी भूत भविष्य काळात तो त्याच्यातून गळत नाही. भरले न गळे आत्मपणे कृष्ण जन्माच्या वेळेला तो अभंग घेतला जातो. जेथे नाही काही नाम रूप गुण बोलते निर्गुण तया नागी तोची गोकुळात होऊन गोवळ म्हणवितो बाळ यशोदेचा चिन्मय चिद्रूप अक्षय अपार परेहुनी परमती जाते सर्व भूतांची फुटकीये खोळे भरले न गळे आत्मपणे. सगळ्या भूतांचं एक फुटकं खोळे याच्यात तो टाचून भरलेला आहे पण तो गळत गळत नाही. अशा प्रकारचं जे आहे त्याला ब्रह्म म्हणायचं. एरवी सपूर्पणतयाचे पहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले. त्याचं जर त्या ठिकाणी सूक्ष्मपणा पाहू गेलं ना तर तुम्ही म्हणताल याला शून्यच आहे का. नाही नाही त्याला शून्य म्हणता येणार आहे. काही काही गोष्टी असतात दिसल्या नसल्या तरी त्या असतात. वर्गामध्ये काय झालं शिक्षकाला थोडा वेळ होता तर एक उन्हाळा मुलगा उठला आणि त्याने बोर्डावर लिहून ठेवलं त्या शिक्षकाचं नाव की शिक्षक महामूर्ख आहे असं लिहिलं. त्याचं नाव लिहिलं त्या शिक्षकाचं ज्याचा पिरियड होता ना समजा गडदे गुरुजी असेल तर गडदे गुरुजी महामूर्ख आहेत असं त्यांनी लिहून टाकलं बोर्डावर. उन्हाळा पोरगा होता नेमके ते गुरुजी आले आल्याबरोबर त्यांनी ते वाचलं. तो डस्टर होता तो घेतला पुसून टाकलं आणि आपलं जे काही शिकवायचं होतं त्यांनी सुरू करून दिलं. मुलांनो लक्ष द्या मी काय तुम्हाला सांगतो. तर ज्यानं ते लिहिलं होतं त्याच्या बाजूचा त्याच्या मित्रांना त्याला चिमटा घेतला काहीच उपयोग झाला नाही काहीच उपयोग झाला नाही असं म्हणायला लागलं. तुझ्या लिहिण्याचा काहीच उपयोग झाला नाही गुरुजींना पुसून टाकला. तो म्हणला तुला कळत नाही
जरी तिथे अक्षर दिसत नसले तरी ते गुरुजीच्या हृदयात जाऊन बसले. ते दिसत नसलं तरी ते आहेच हे लक्षात ठेवते. दिसत नसलं तरी ते गेलेले नाहीत. गुरुजीनं दुर्लक्ष केलं, जाऊ दे कुठे डोकं लावी बसता बावळाटाशी, पण ते आहेच, ते कुठं जात नाही. तसं काही गोष्टी दिसत नसल्या म्हणजे ते नसतात असं मात्र मानायचं नाही. मग त्या ब्रह्माला शून्य समजायचं नाही, कारण त्याच्यापासूनच हे सगळं ब्रह्मांड निर्माण होतं असं त्याच्यामुळे शून्य मानायचं नाही. म्हणून तरी शून्यची नवे स्वभावे वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले. मग ते गगनातूनही गाळून निघतं एवढं ते सूक्ष्म आहे. सगळ्यात सूक्ष्म गगन गगनातूनही गाळून निघेल इतकं ते सूक्ष्म तत्व आहे, पण शून्य नाही. नाही म्हणून म्हणायचं नाही त्याला. अशा प्रकारे जे ऐशही परिविरुळे हे विज्ञानाचे फुळे हलवले नगळे परब्रह्म. आणि या सगळ्या जगाच्या झिरझिरीत जर हलवला तरीसुद्धा जे गळत नाही त्याला परब्रह्म अशा प्रकारचं म्हणायचं. आणि आकाराचे निजाळेपणे जन्मधर्माते नेणे आकारलोपी निमने नाही कही. आणि देहादी आकाराचा जन्म झाल्याने जे जन्माचा विकार जाणत नाही आणि आकाराचा नाश झाल्याने ज्याचा कधी नाश होत नाही, ऐशया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापदी अध्यात्म. आणि या ठिकाणी अध्यात्माचं एक वर्णन आता या दोन पोव्यामध्ये करताय की अध्यात्म त्याला म्हणायचं की जे आकाराला आलेले देह आहेत त्यांच्याबरोबर तो येतही नाही आणि देहाचा नाश झाल्यानंतर त्यांच्याबरोबर तो जातही नाही. अशा प्रकारचा जो आहे त्याला अध्यात्म असं म्हणायचं. हे सुभद्रापदी त्याला अध्यात्म. ऐशी आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापदी अध्यात्म. मग गगनी जेवी निर्मळे नेनो कैची एक वेळे उठती घनपटळे नानावरणे. आता त्या ठिकाणी सांगतात या गगनामध्ये एखाद्याला नाना प्रकारचे ढग निर्माण होतात आपोआप. दन 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 ढग निर्माण होतात, संपूर्ण गगन भरून जातं. कुठली घरबटळे नानावरणे तैसे अमूर्तिती विशुद्धे महदारी भूत भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होचे लागले. त्याप्रमाणे भगवंताच्या ब्रह्माच्या संकल्पानं हे सगळ्याचे सगळं ब्रह्मांड भरू लागतं. अमूर्तिती अमूर्तापासून हे मूर्त स्वरूप सगळं धारण करू लागतं. महत्त्व वगैरे हे जे आपण परा वगैरे हे जे सांगितलं प्रकृती ते निर्माण होतं. ज्याचं आपण बघितलं ना ते परा प्रकृतीमध्ये की काय काय आहे म्हणून सगळे पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार वगैरे या सगळ्या गोष्टी तर त्या सातव्या अध्यायाच्या प्रारंभी ते होऊन गेलं ना. त्याच्यामध्ये एक अपरिमित संज्ञान महाभूतान्य अहंकार हे सगळं जे होतं पंचमहाभूत वगैरे निर्माण झालेले आणि मन बुद्धी अहंकार त्याच्यानंतर जीव हे सगळं जे निर्माण होतं या ठिकाणी ब्रह्मांडाचे बांधे होची लागती पै निर्विकल्पाची वरडी फुटे आधी संकल्पाची विरुडी आणि ते सवयीची मोडून ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या. आणि या निर्विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी किंवा निर्विकल्प ब्रह्मरूपी परळ जमिनीवर एक अहम बहुश्याम संकल्प निर्माण होतो. सगळा अंकुर त्याला फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्मांडाचे आकार जोमानं बरोबर हे सगळं ब्रह्मांड आकाराला येऊ लागतो. पृथ्वी आप तेज वगैरे वायू वगैरे सगळं सगळं निर्माण होतं. कुठे काय कुठे नद्या कुठे डोंगर कुठे कोणाची योजना कुठे कोणाची योजना तारांगण कुठे कोणते तारांगण कुठे कोणते तारांगण कुठे सात माड्याचं हे सगळं ब्रह्मांड आहे. आतळ वितळ शीतळ तळातळ पाताळ महरलोक तपोलोक सत्यलोक हे सगळे दन 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 निर्माण व्हायला सुरुवात होते. प्रत्येकाला कोणता किती आकार दिलेला आहे, कोणता लोक किती आकाराचा आहे, कोणत्या लोकांमध्ये कोण राहतं काय नाही हे सगळं आपल्याला काही माहिती नाही. भागवत ग्रंथामध्ये सगळी माहिती. भगवान शुकाचार्याने परीक्षित राजाला हे सगळं सांगितलं आणि तेही काय अधिकार संपन्न वाणी त्यांनी शुकाच्या परीक्षित राजाला पुढच्या पिढ्या सांगून दिले. काय असेल बघा की तुझ्या पोटामध्ये जन्मेजय नावाचा मुलगा निर्माण होणार आहे, तो सर्पयज्ञ करणार आहे, जन्मेजयाला अमुक अमुक होईल, तुझी पिढी इथपर्यंत चालेल, तिथून पुढे पिढी वंश खून करून काय असं कोणी सांगू शकतं का सांग. हे सगळीची सगळी माहिती खगोल भूगोल ब्रह्मांड संपूर्ण निर्माण होतं आणि तया एकेकाचे भितरी पाहिजे तो बीजाचा जी भरिला देखील जी माझी होती आजादी आणि निज लेख जीवा.
आणि मग एक एक गोष्ट निर्माण होते, तर जसं काय ते बीज चालू की काय त्याच्यापासून अजून बऱ्याच गोष्टी निर्माण होऊन जातात. एकेका गोष्टीतून बरेच, जसं एक एक प्राणी असला तर त्या प्राण्यापासून कितीतरी त्याला पिंड बिंड होऊन किती वाढून जातात, किती ओढून जातात. एक मनुष्य एका माणसानं लग्न केलं तर तो मरेपर्यंत त्याच्या कुटुंबामधून 50-60-70 जण निर्माण होऊन जातात. ते मरेपर्यंत मुलगा नातू पंतू सुना अमुक धमुक हे ते म्हणून जर त्यानं मोजले तर तो म्हणतो 2-4 डजन तर नक्कीच आहे. अशा प्रकारे हे सगळं ब्रह्मांड निर्माण होतं. ते जर बीजच एक निर्माण झालं की ते एक बीजच निर्माण होऊन जातं असं सांगितलं. एकेकाचे भितरी पाहिजे तो बीजाचा जी भरला देखी जे माझी होती आज आधी आणि निजे लेख जीवा, किती जीव जातात आणि किती येतात आणि किती मरतात त्याचं काही लेखात लागत नाही. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प समसाहस हे असायची बहुत सृष्टी वाढे. अशी खूप सृष्टी वाढते एकेका ब्रह्मगोळाच्या त्या अंशातून. अनेक प्रसवती म्हणजे खूप निर्माण होऊन जातात जिकडे तिकडे सृष्टीमध्ये जीवन जीव होऊन जातात. अनेक निर्मिती होऊन जाते, अनेक वृक्ष निर्मिती होऊन जाते. एक झाड असलं तर त्याचं जे काही त्या ठिकाणी खाली पडलं बी तर किती काही. तुम्ही तुळशीची मंजिरी पाहिली ना, ती जर असं वाऱ्यानं हल्ली ना, जर जमीन चांगली असली इकडे तिकडे पडली का तुळशीच तुळशी होऊन जाते. तसंच या ब्रह्मांडामध्ये किती तुळशी आणि किती आहे मग असे ब्रह्मांडामध्ये खूप निर्माण होऊन जातं. हे असो आईशी बहुस सृष्टी वाढे, खूप सृष्टी वाढते. सृष्ट्वा पुराण विविधान्य जयात्मशक्त्या वृक्षान सरीसृप पशुन खगदंश मच्छान तैस्तैर दुष्टहृदयं पुरुषं विधाय ब्रह्मावलोक दिशनं मुदमाप देवाः. एवढी सगळी सृष्टी दन 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 वाढते. परी दुजे विने एकला परमात्माची संख्या अनेकत्वाचा पुरा जायचा, पण परमात्मा मात्र जसा आहे तसाच आहे. परंतु इतक्याही नानात्वात स्वगत सजातीय विजातीय भेदावसून परमात्मा भरलेला आहे. इकडं असूनही भगवान निर्विकार अशा पद्धतीचा आहे. पुष्कळ नानात्वाचा पूर जरी आला तरी सुद्धा तैसे समविषम विषमत्वने नौकायचे वायाचे चराचरचे पाहता प्रसवती आयुनीचे लक्ष दिसती. तसं बघितलं तर हे सगळं जे आहे ना, हे जगत जे आहे ते ब्रह्माच्या ठिकाणी भासमान अशा प्रकारचं आहे. जसं सोनं त्या शिंपल्यावर चांदीचा भास होतो तसं हे जगत आहे, भगवान अलिप्त आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून हे मिथ्या असल्यामुळे त्याला वायाची म्हटलेलं आहे. वायाची चराचरचे म्हणजे तसं दिसतं हे नाशणारं असल्यामुळे याला म्हटलेलं आहे वायात म्हटलेलं. जसं ते मृग जेव्हा दिसतं ना त्याला काही खरं पाणी थोडं म्हणतात, वायात वायाचं अशा प्रकारचे मृगजळ त्याप्रमाणे हे संपूर्ण जगत आहे. पाहता प्रसवती आयुनीचे लक्ष दिसते. मग हे लक्षानं निर्माण होतात, हे सगळं लक्षाने सगळी सृष्टी निर्माण होऊन जाते. येणे जीवभावाचे पाले काही मर्यादा करू नये, पाहिजे कवन हे आघवेवे तो मूळ ते शून्य. आणि मग प्रत्येक वेळेने जीव स्वरूपाच्या अवांतर पाव्या किती विस्तारलेल्या आहेत त्याची तर गणनाच करू नका. हे सर्व कोण निर्माण करतो हे जर पाहू गेलं तर सर्वात जे मूळ आहे ते निर्विशेष आहे, अव्यक्त आहे, परब्रह्म आहे असा तो या सगळ्यापासून अलिप्त असून सुद्धा त्याच्या संकल्प मात्रेकडून या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. म्हणून करता मुदर नसे आणि शेकी कारणही नसे माझी कार्याच्या पैसे वाढवू लागले. बघायला गेलं तर जो करता आहे तो तर अलिप्त आहे, तोही या ठिकाणी दिसत नाही. ज्याप्रमाणे कार्य कारण वगैरे हे सगळं दिसलं पाहिजे ना, जसं कुंभार दिसतो आपल्याला, माती दिसती, मडकं दिसतं, हे आपण दाखवतो ना, ही माती या मातीने हे चिखलती मारल्या गेला, हे कुंभारं निर्माण केलं, हे भाजल्या गेलं. परमात्मा मात्र ब्रह्मांड निर्माण करून सुद्धा अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीपासून भगवान अलिप्त आहे. का परमात्मा कधी तुम्हाला दिसला की बा हे आता हे एवढे पक्षी निर्माण करू लागला हे अशा प्रकारे, असं काही नाही. ब्रह्मदेवाला निर्माण करून सुद्धा भगवान अलिप्त आहे आणि सगळं सृष्टी निर्माण होते. ऐसा करती नेन गोचरो अव्यक्ती हा कारू निपेज निपेज व्यापारू तया नाम करू. अशा प्रकारचा
कर्त्या वाचून म्हणजे भगवान अलिप्त असल्यामुळं हे सगळं निर्माण होऊन सुद्धा त्या ठिकाणी हे सगळं भगवान अलिप्त असून सुद्धा हे सगळं निर्माण होतं, यालाच कर्म म्हणतात. कर्मचं उत्तर आहे किं तद् ब्रह्म किमध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम. हे तीन प्रश्नाचे काय झाले उत्तर झाले. तुमच्या लक्षात आलं असेल की बा ब्रह्म म्हणजे काय, की जे अत्यंत सूक्ष्म आहे, व्यापक आहे, निर्विकार आहे, अशा प्रकारचं जे आहे ते कुठे एवढ्या ब्रह्मांडात असूनही काही त्याच्यातून गगनातूनही ते गाळल्या जात नाही असा जो आहे भरले न गळे आत्मपणे असं त्याला ब्रह्म म्हणतात. आणि जो देहाच्या जन्मानं जन्मत नाही, देहाच्या मरणानं मरत नाही असा जो आहे त्याला त्या ठिकाणी अध्यात्म म्हणायचं. आणि ह्या सगळ्या भगवंताच्या संकल्पापासून हे सगळं ब्रह्मांड 14 तळाची माळी निर्माण होते याला काय म्हणायचं कर्म. अंडरस्टँड आलं का लक्षात? आता का पुन्हा काही शंका असेल तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अजून तीन प्रश्न आहेत ते तर फार अजूनही सोपे जातील ऐकण्यासाठी. अधिभूतम क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञो हमेवात्र देहे देवतांबर. देहधाऱ्यामध्ये श्रेष्ठ असलेले अर्जुना विनाशशील भौतिक अधिभूत आहे. हे संपूर्ण जे विनाशाला प्राप्त झालं होणार आहे ना त्याला अधिभूत म्हणायचं. हे सगळं जे निर्माण झालेलं आहे म्हणजे कर्म जे आहे सगळं कर्म म्हणजे ब्रह्मांड निर्माण. पण हे निर्माण झालेलं विनाशाला प्राप्त होणार आहे, याच्यातलं काहीही राहत नाही. प्रलयाच्या वेळेला तर सगळं संपून जातं आणि आता दिसतं हे सुद्धा नसतं. दिसत दे नसत कोणी असू, दिसला डोळ्यानं असं समजत. समोर जे काही आपल्याला दिसणाऱ्या वस्तू आहेत दृश्यत्वाचे घटो येता हा म्हणून ते नाशाला प्राप्त होणार आहे त्याला अधिभूत असं म्हणायचं. विनाशशील भौतिक अधिभूत आहे आणि त्यामध्ये जो हा जीव आहे त्याला अधिदैवत म्हणायचं. आणि ह्याच देहात मी स्वतः अधियज्ञ त्या गोष्टी या जीवाला अधिदैवत म्हणायचं. कारण हे जे भौतिक अधिभूत जे आहे ना या अधिभूताचा उपभोग हे अधिदैवत घेत असत. या सगळ्या ब्रह्मांडामध्ये याला काय कोण विचारू लागलं जीवाशिवाय? आपल्याला हे सगळे माहिती आहे ना, ते हे सगळे डोंगर विंग्र नद्या झाडं झुडं याला कोण याचा उपभोग येतो? आपण कधी फोर व्हीलर गाड्या केल्या का निघाले इकडं पाहून तिकडं पाहून इकडं भटक तिकडं भटक याचा सगळा आनंद आपणच घेतो ना. हे सगळे जांभळाचे राय जांभळाचे जे झाडं असते सीताफळं वगैरे कोण तोडतं? आपलेच उद्योग आहेत ना. डोळे आले की नाही सीताफळाला पाहणं वगैरे आणणं त्याला आडी घालून ठेवणं खाणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ब्रह्मांडामधल्या सगळ्या आपणच त्याचा उपभोग घेतो. म्हणजे त्याला जो उपभोग घेतो तो जीव आहे म्हणून त्याला आदिदैवत म्हटलेलं आहे. आदिदैवत हा सगळ्या गोष्टीचा आनंद घेत असतो. आणि याच देहामध्ये स्वतः अधियज्ञ आहे म्हणजे जो की त्या ठिकाणी कायमच आहे, कायमच आहे, व्यापक अशा प्रकारचा आहे तो अधियज्ञ अशा प्रकारचा आहे तो परमात्मा विष्णू भगवान. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगू संक्षेपे तरी होय आणि हरपे अभ्रदयशे. अधिभूताच्या बाबतीत जे अभ्र जे आहे ढग आहे ते दिसतात नाचतात दिसतात नाचतात तैसे असं ते पण आहाच नाही होई जे हे साच जया ते रूपा आणि ती पाच पाठवण्या. त्याप्रमाणे हे भूत निर्माण होतात पंचमहाभूतानं पाच पाच म्हणजे पंचमहाभूतानं हे सगळी निर्मिती होते. दिसतात नाचतात दिसतात नाचतात भूता ते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे जे वियोग वेळे भ्रंशे नाम रूपात. आणि पंचमहाभूताच्या आश्रयाने जे असतात पंचमहाभूताच्या संयोगानं दिसतात आणि पंचमहाभूताच्या वियोगानं नष्ट होतात. हे जे आहे आणि नाम आणि रूप ही दोन ज्याच्या सुरुवातीला गल्ली जातात नंतर तेही राहत नाही. नाम आणि रूप दिसतं तोपर्यंत त्याचं नाम आहे म्हणजे कोण आहे म्हणजे भावशा आहे कसा आहे म्हणजे काळा आहे. पण भावशा गेला की ते सगळंच गेलं, नाम गेलं रूप गेलं काहीच राहत. अशा प्रकारचं हे सगळं आहे अधिभूत म्हणजे तया ते अधिभूत म्हणजे
मग अधिदैवत पुरुष जाणीने ज्याने प्रकृतीचे भोगीचे उपहार दिले हे अधिभूत झालं, या प्रकृतीचं संपूर्ण निर्माण झालेलं जे आहे ना त्याचा जो भोग घेतो त्याला काय म्हणायचं? अधिदैवत, तो जीवा जीव, जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रियदेशीचा अध्यक्ष, जो देहास्तमानी वृक्ष संतप्य माझा, आणि तो जीव जो आहे ना तो चेतना देणारा आहे, चेतना देणारा आहे म्हणजे त्या भोगाकडे प्रवृत्त करणारा आहे. इंद्रियदेशीचा अध्यक्ष पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाचा तो काय आहे? अध्यक्ष. अध्यक्ष तो ऑर्डर देत असतो, या इंद्रियाला हे लागतं, त्या इंद्रियाला ते लागतं, मला तहान लागलेली आहे, थंडगार पाणी द्या, अमुक दमुक, ह्या सगळ्या गोष्टी, मला शरबत घ्यायचं आहे, अमुक घ्यायचं, तमुक घ्यायचं, हे सगळं जे चालतं महाराज, तर हे इंद्रियदेशीचा अध्यक्ष आहे जो देहास्तमाने वृक्ष संकल्प हंगामाचा, आणि या शरीराचा ज्याला अस्तमान होतो म्हणजे जातो म्हणून शरीर ठेवतो, त्याला संकल्प विकल्प करून ते पुढच्या जन्माची सुद्धा तयारी करत असतो. जर ते भगवंताशी आधियज्ञाशी समर्थ झालं तर जन्ममरण खुंटून जातं, जन्ममरण दुःख संपून जातं, पण नाही झालं तर पुढे संकल्पानं विकल्पानं पुढं अनेक जन्म त्याला घ्यावेच लागतात, लक्ष 84 भ्रमण करावे लागतात. तो परमा जो परमात्माची परी दुसरा या अहंकार निद्राने असो, तो जीव जो आहे ना तो परमात्माच आहे, तो परमात्माच आहे हो, पण अहंकार रूपी झोपेत, अहंकार निद्रा निदसुरा, त्याला भयानक अहंकार झालेला आहे ह्या नाशक्या पुचक्या गोष्टीचा. माझा देह माझा डोळा, माझे हात माझे पाय, माझी बायको माझे मुलं, माझे घर माझी गाडी, माझे सोनं माझं अनुभव, हे सगळं त्याच्याने आपल्या डोक्यावर घेऊन टाकलेलं आहे. आणि त्या अहंकार निद्रा आणि दसुरा, त्या अहंकारामध्ये तो झोपलेला आहे, म्हणून स्वप्नीच्या वरवारा संतोषीचे. मग त्या ठिकाणी जगतरूपी हे सगळं ब्रह्मांडरूपी स्वप्न त्याला पडतं, आणि मग त्याच्यात कधी संतोष होतो कधी शीन येतो. मनासारखी गोष्ट झाली का जीवा रंगाखून, आपण काय म्हणतो रंगाखून, मनासारखी गोष्ट झाली का खुश, मनाच्या विरुद्ध झालं की गाडी लगेच चेहरा पडला, लगेच चेहरा उतरून जातो, काहो लईच चेहरा पडला, काय रावा लईच बायकोनं पानशेटच्या हा केला, लगेच चेहरा, एखाद्या साध्या गोष्टीबद्दल चेहरा पडून जातो, एखादी चांगली गोष्ट झाली की लगेच त्याला आनंद होतो. असं हे सगळं का? तर हा जीवात्मा अहंकार निद्रा निदसुरा, अहंकार रूपी निद्रेमध्ये जो जीव येणे नावे जया ते अळविजे स्वभावे ते अधिदैवत जाणावे पंचायत, त्याला जीव म्हणतात. त्याला जर म्हणलं हा कोण, तर जीव, हा जीव असं ज्याने आळवलं जातं तसा तो जीव नसून देव आहे, पण ते असं अहंकारामध्ये आल्यामुळं त्याला जीव म्हणायचं आणि त्याला अधिदैवत आहे ते या पंचायतीनं पंचमहाभूताचं ते दैवत त्याला अधिदैव म्हणायचं. आता येच शरीरगामी जो शरीर भावाते उपशमी जो अधिज्ञ येथगामी पंडू कुमारा, भगवान सांगतात याच शरीरगामामध्ये मी या सगळ्या अहंकाराचा नाश करतो, तो मी अधिज्ञ. आता ये जी शरीरगामी जो शरीर भावाते उपशमी, तुमच्या सगळ्या देहबुद्धीचा नाश करून तुम्हाला ब्रह्मभाव निर्माण करणारा मी आहे, तो येथे अधिज्ञगामी येत पंडू कुमारा, ये अधिदैवाधिभूत तेही मीच किर समजत परी पंधरे किरा ते काय साचे नव्हते. अरे बाबा अर्जुना, तसं जर मी तुम्हाला सांगितलं ना की आधीभूत आधीदैव आधीयज्ञ सगळं मीच आहे, मीच, पण हे सगळं डाक टाकलं ना त्याच्यात, अलंकार करून टाकले ना लोकांनी, तर त्याच्यात तांबं काढलं जातं ना, त्याच्यात तांबं 100 नंबरी सोन्याचं त्या ठिकाणी अलंकार लवकर जमत नाही, फक्त येडे होतात, येडे लोकांना आवडत नाही, लोकांना चालत नाही ते, लोकांना असं बारीक सारीक डिझाईन पाहिजे, जितक्या डिझाईन भारी तितकं सोनं त्याच्यात कमी राहतं, तांबं मेंबर राहतं, पण सगळ्याची नजर आता तर त्याच्यावर काही खडे बिडीत बसू राहिले, रंगीबेरंगी खडे त्याचे वजन त्याचे सोनालाच माहीत, त्याचं त्याला माहीत आणि देवालाच माहिती आहे काय किती मासे किती ग्राम तिथं जाऊन बघून खरेदी करतात, बरोबर झालं का बरोबर, त्याला कळतं का किती आहे काय, ते असं कॅल्क्युलेटरवर खटाक खटाक मारतं, 19 काही कमी जास्त, काय कमी जास्त, तुला काय करतं त्याच्यात काय केलं त्याने, पण लई एकमेकाला बोलतात बरं, नाही तुम्ही तर तुम्हाला लई कळतं सांगा बरोबर घेऊन जातं कोणाला काय करतं,
मनालाच काही कळत नाही हे मला सुद्धा कळालेलं अशा प्रकारचं हे सगळं आहे. पण भगवान सांगतात की बाबा हा हे जे अधिभूत आहे म्हणजे सगळं जे निर्माण झालं ते पण मीच आहे ना, काही माझ्याशिवाय ते निर्माण झालं की सृष्टी, पण ते लोक त्याच्याकडे बघत नाही मी म्हणून. आणि जे आधी दैवत आहे तो जीवात्मा तोही मीच आहे, आणि आधी यज्ञ म्हणजे या अहंकाराचा नाश करणाराही मीच आहे, पण हे त्याला ओळखत नाही. हे आधीभूत आणि आधीदैव आधीभूत तेही मीच किड समजतं, पण पंधरे किडा मिळतं ते काय सारखे नव्हे. जर यांनी त्या ठिकाणी डाक टाकून हे सोनं घेतलंय तर मग मी काय करणार त्याला सांगा. परी ते पंधरे पण मिळे आणि किडाळाच्या अंशानं मिळे, परी जवळ असे तयाचे मिळतो साखीची म्हणजे तरी सुद्धा त्याचा सोनेपणा मलिन होत नाही. जरी त्याच्यात डाक टाकलं ना सोनं सोनंच राहतं, पण त्याला थोडा अग्नीमध्ये टाकावं लागतं. तसं तुमचं जे ब्रह्मस्वरूप आहे ते आहेच, फक्त तुम्ही इथे या रोज ज्ञानेश्वरी द्या म्हणजे इथं तुम्ही टाकून बिकून पुन्हा अन्ना शंभर नंबर सोनं होऊन जातं. तिथे ते सोनंच असतं ते, तरी सुद्धा त्याचा सोनेपणा मलिन होत नाही. आणि ते इतर हिनवट धातूच्या एका अंशाचीही एकरूप होत नाही, त्या हिनवट धातूच्या एका अंशात सुद्धा सोनं एकरूप होत नाही. बरं हे लक्षात ठेवायचं, ते त्याचं त्याचं धर्म सोडत नाही. तरी पण जोपर्यंत ते इतर धातूंनी मिश्रित आहे तोपर्यंत ते हिंदच दिसतं. तसं तुम्ही या सगळ्या भूतसृष्टीला जर खरं मानायला लागले, जीवात्म्याला त्या ठिकाणी मी सुखी दुःखी म्हणायला लागले तोपर्यंत तुम्हाला ते दिसणार. पण तुम्हाला जर योग्य रीतीनं आधीयज्ञ कळाला म्हणजे विष्णू भगवानच सगळीकडे आहे हे कळालं तर तुमचं काम झालं. बघू आपण उद्या पुन्हा याच्यावर थोडा वेळ सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी सांगून, कारण मग नंतर शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्यात पूर्ण अध्यायच होईल. प्रयाण काले च पिपमा बिजमान देवी कसे, म्हणून कसं मरावं हे जर तुम्हाला शिकायचं असलं तर तुम्ही हा आठवा अध्याय जरूर जरूर ऐका. कसं मरा, ज्याच्या मरायच्या मनात आली असं किंवा ज्याला वाटत असेल की आपण मरणारच आहोत त्याने ऐकायचं, ज्याला वाटत असेल किंवा आपलं कधी काही होऊ शकत नाही तर त्याने काही यायचं, अशा प्रकारचा हा आठवा अध्याय. आमच्या ठाकरे भाऊनी साहेबने एक भजन दोन दोन चार चार दिवस म्हणत जा म्हणजे सगळ्याचे पाठ होईल म्हणून कालच आपण करत होतो.